पनवेल तालुक्यात आज कोरोनाचे 122 रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात बुधवारी आजपर्यंतच्या सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बुधवारी 95 रुग्ण तर ग्रामीण भागात 27 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पनवेल शहरात 25, नवीन पनवेलमध्ये 14, खांदा कॉलनी 1, कळंबोलीमध्ये 10, कामोठे 27, खारघरमध्ये 12, तोळजे इथं 5 रुग्ण आढळले आहेत. तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 78 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये खारघर 18, कामोठे व तोळजा प्रत्येकी 16, नवीन पनवेल 8, पनवेल 12, कळंबोली येथील 6 जणांचा समावेश आहे. कामोठे सेक्टर 11 प्लॉट नंबर 57 वरील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समधील C-302 मधील एका 44 वर्षीय व्यक्तीचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. या रुग्णाला कामोठे MGM येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. त्याचबरोबर तळोजा रोहिंजन घर क्रमांक 7 येथे राहणाऱ्या एका 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनानं बळी घेतलाय. तर पनवेल ग्रामीणमध्ये पाताळगंगा 1, वावंजे 1, शिलोत्तर रायचूर 1, सुकापूर 2, उसरली खुर्द 2, देवत 2, नेरे 2, विचुंबे 1, पळसपे 1, करंजाडे 4, पाले बुद्रुक 2, आजिवली 1, ओवळे 1, चिंचवण 1, उलवे 1, पारगाव 1, चिखले 1, आदई 1, बारापाडा 1 असे 27 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 76 जण कोरोनामुक्त झालेत. त्यामध्ये खारघर 18, कामोठे व तळोजा प्रत्येकी 16, नवीन पनवेल 8, पनवेल 12, कळंबोली येथील 6 जणांचा समावेश आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये 9 रुग्ण बरे झाले असून सुकापूर 2, नेवाळी 3, उसरली खुर्द 1, विचुंबे 2, आदई 1 असे 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.